आता गाइस इथे आम्ही मसाला किचन मध्ये जेवायला आलोय. आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं. इथे खूपच एकदम प्रसिद्ध आहे मसाला किचन मध्ये तुम्हाला इतकं सुंदर जेवण भेटणार गाइस. म्हणजे नॉनव्हेज फिश आयटम तर एकदम लई भारी भेटतो इथे. तर आता आम्ही तेच टेस्ट करायला आलोय गाइस मसाला किचन मध्ये. तर आता आतमध्ये जाऊया आपण. इथे आल्यावर तुम्ही इथे ससुल्यावर बसू पण शकता. एम्बियन्स एकदम लई भारी आहे गाइस. खूपच सुंदर आहे एम्बियन्स. सुंदरच आहे. तिथे प्राइसिंग तुम्हाला दाखवते मी. ते पण तुम्हाला भेटणार. ह्यांचा मसाला जो असतो ना गाईस हे पाहू. एकदम मालवणी, अस्सल मालवणी मसाला इथे आहे. आणि हे विकतात पण, विकायला पण ठेवलेत ह्या लोकांनी. तुम्ही इकडनं घेऊ पण शकता. असे फणसाचे चिप्स वगैरे पण आहे. काजू एक नंबर आहे गाईस. चला आता आपण ऑर्डर करूया गाईस जेवणाचं. खूप छान इंडियन सर एक नंबर आहे गाईस. हे पहा आपल्या जमान्यातले डबे, असे कितलाचे डबे असायचे. सुंदर वाटतं ते गाईस. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. जेव्हा पण तुम्ही रत्नागिरीला आले ना गाईस, मांडवी बीचच्या जवळच आहे एकदम हे मसाला किचन. आता आमचे घरचे बसतात इथे जेवायला. आता ऑर्डर करणार आहे. नाही बघ एकटी बघ, आपल्याकडे असे दोन होते ना. आमच्याकडे पण असे दोन होते गाईस खेकडी. देख तू भी आई मेरे देख बिल्डिंग में. हाथ धो रहे चल दे. आता गाईज आपण मसाला किचन रेस्टॉरंटच्या आतमध्ये आलो आहेत. आणि ताई आहे, खूपच सुंदर जेवण करते. ताई आपलं नाव सांगा. ताई अर्चना सुर्वे. अर्चना सुर्वे. आणि तुमचं ताई? ताई तुमचं नाव? प्रियंका सुर्वे. ओके. हे पण खूप छान, म्हणजे एकदम उत्तम जेवण करतात हे लोक. आता आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय मुंबईवरून. खूप नाव ऐकलं आणि इतकं युट्यूबवर तुमचं बघितलंय ना गाई. ताई चॅनलमध्ये तुमचं भरपूर ऐकलंय. कारण उरण करंजेकर मी काय घेऊन गेलेत ना. हे पहा सुरमईची साईज बघा गाईज. ओ माय गॉड, किती सुंदर फ्राय होत आहे. हे वाटते आमच्यासाठीच होते ना काय. आमचाच ऑर्डर आहे. हा प्रॉन्स पण बघा, खूप सुंदर ताई एक नंबर. चला आज आम्ही आज खूप खुश होणार आहे. काय ताई? प्रॉन्स राईस. ओके. हा प्रॉन्स राईस आहे. कोलंबी राईस आपण बोलू शकतो. ते आहे मस्त ताई एक नंबर. थँक्यू ताई. अच्छा त्या साईडला पण किचन आहे तुमचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही थालीमध्ये काय काय देता ताई? सोलकढी आहे. स्क्वीडचा थीम आहे. ओके. ओलीम आहे. सोलकढी आहे. ओके. फिश करी आहे. आणि ते एक देतो विदाउट कोकोनट पेस्ट. ओके. ते पण तुम्ही देतात, सर्व करतात. ओके. थँक्यू ताई सो मच. आणि हे कसं ताई कालवण आहे? हे बिना खोबऱ्याचं कालवण. आणि ह्याच्यात? हे खोबऱ्याचं कालवण आहे. ओके. गरम आहे हे कालवण. हाय कसलं ताई? हे सोलकढी आणि बांगडा दोन्ही मिक्स कालवण. म्हणजे एकत्र तुम्ही करून ठेवता. ह्याच्यात दाळ आहे. ओके. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे तुमचे. थँक्यू ताई. ठीक आहे गाईज, इथे मी आली. आता इथे बघा तुम्हाला भरपूर चपात्या भाकऱ्या तर इथेच ताई करतात आहे. उत्तम भाकऱ्या करतात. तांदळाची भाकरी बोला. कुठची कुठची भाकरी करतात तुम्ही? तांदळाची चपात्या आणि चपात्या करतात ना ताई. तुमचं नाव सांगा ताई. ताई नाव सांगा लाजू नका. वासंती. वासंती एक नंबर भाकरी खापतात हे पा. आणि ते पण एकदा मोठी मोठी भाकरी खापतात एक नंबर. गाईज तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा जेव्हा पण रत्नागिरीला तुम्ही आले ना गाईज. मांडवी बीचच्या एकदम जवळच आहे रेस्टॉरंट मसाला किचन. खूपच सुंदर आहे. जेवण पण खूप छान आहे. मी खूप ऐकलंय पण मी फर्स्ट टाइम आली आता टेस्ट करायला. आता मी आता हे लोक मला सर्व करणार आहे. मी टेस्ट करून तुम्हाला नक्की गाईस सांगणार आहे कसं आहे ते. ओके. चला आता आपण पुढे जरा आपण बसूया आपल्या चेअरवरती. आता ताई सर्व करणार आहे आम्हाला. ओके ताई. थँक्यू ताई. हा ताई तुम्ही एवढं म्हणजे
सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप थँक यू, आभार तुमचे ताई। आता गाईज हे पहा गाईज, आपली थाली आली आहे। इथे आहे तांदळाची भाकरी, भाकरी बघा किती मोठी साईज आहे। आणि इथे आहे कोशिंबीर, हे कोलीन दिलं आहे ओके। आणि हे रवलं आहे आणि याच्यामध्ये बांगड्याचं कालवण आहे। हे सोलकढी, हे पण बांगड्याचंच कालवण आहे। म्हणजे हे जे आहे ते खोबरेवाले आहेत आणि हे बांगडा कालवण जे आहे ते विदाउट कोकोनटवाले आहेत। आणि सुरमईची साईज बघा घाई, माझा हात पण छोटा पडणार वाटते, इतकी मोठी साईज आहे पहा। हे पहा एक नंबर थाली आहे गाईज। आता दुसरी एक थाली आली आहे गाईज, ती पण तुम्हाला दाखवणार आहे। ती आहे प्रॉन्स थाली, हे पहा, हे प्रॉन्स मसाला दिला आहे, प्रॉन्सचा कालवण आहे। दादा हे कुठची मच्छी दादा? अच्छा हे सुकट बांगड्याचा म्हणजे टिकल्यासारखा आहे ना? हे बांगड्याचा टिकला आहे, हे पण कोलीम दिली आहे, हे जवला आहे याच्यामध्ये पण गाईज। खूपच सुंदर जेवण आहे। आता आम्ही टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू कसं आहे। सुरू करा। आता माझी बहीण टेस्ट करत आहे, ती आता रिव्ह्यू देणार आहे कसं तिला वाटते टेस्ट। गीता एक नंबर ना। आयुष तू सांग, आता माझा मुलगा टेस्ट करत आहे। सांग आता तू फ्राय सुरमई घेतली त्यांनी, काय बोलतो आयुष? एक नंबर ना, ला जवाब। खूपच सुंदर आवडलाय सर्वांना। आता प्रॉन्स खाऊन बघतोय तो, खूपच छान गाईज। चला आता आम्ही एन्जॉय करू आमची थाली। मस्त आहे ना आयुष? चला आता सर्व करायला घ्या। चला एक नंबर टेस्ट आहे। आता मी तुम्हाला सुरमई खाऊन दाखवते, इतकी फ्रेश आहे ना, एक नंबर, खूपच छान। नाही ना बघा मला मस्त आहे एकदम। आता काय ते बोंबील थाली आली आहे, बोंबील फ्राय आणि बांगड्याचा कालवण दिला आहे। सेम ते सेमच मेन्यू आहे, सोलकढी आणि आपला सुकट आहे, जवळा आहे, करडीची चटणी आहे, ते आणि कोशिंबीर। बोंबील फ्राय बघा एकदम एक नंबर, कुरकुरीत बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी दिली सोबत आहे। खूपच सुंदर जेवण आहे, आम्ही बाकी तर आम्ही एकदम एन्जॉय केलं आणि सर संपून पण टाकलाय बघा। आणि दोन ताटं ते घेऊन पण गेले भाऊ आमची खाली ताट। आता हे बोंबील फ्राय आमच्या मिस्टरांना पण खायची होती, टेस्ट करून बघायची होती। तर आता मी माझा ब्लॉगिंग इथे टाईम करते गाईज, तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा। थँक्यू गाईज। नाही मला झाला ना, बस झालं, पोट जाम भरलंय, एवढी मोठी सुरमई खाल्ली आहे ना मस्ताना। चपटी असं काय नाही, काय तुमचं करता जमा। कसं वाटत तुला बोंबीची थाली? बोंबलाची थाली कशी वाटली? टेस्ट कशी? एकदम एक नंबर, कुरकुरीत आहे ना गाईज। त्यांना सर्वांना खूप आवडली बोंबील थाली पण, म्हणजे सर्वच काही इथे छान आहे। कोणाला म्हणजे कुठच्याही डिशला मी असं हे नाही बोलू शकत, सर्व काही छानच भेटतं इथे। नक्की व्हिजिट करा गाईज ओके, मसाला किचनला नक्की भेट द्या तुम्ही। हे आपल्या रत्नागिरीलाच आहे, मांडवी बीचच्या जवळ ना, डिस्क्रिप्शन मध्ये मी लोकेशन टाकून देणार आहे ना। थँक्यू गाईज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल गाईज। थँक्यू।